अकोला जिल्ह्यावर असलेल्या मुख्यमंत्री फडणवीस यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेतली. फडणवीसांनी मैसपूर चिखलगावला भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत अकोल्याचे खासदार संजय धोत्रे उपस्थित होते. फडणवीस म्हणाले की ओल्या दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे, त्यामुळे दुष्काळाच्या काळात जी मदत शेतकऱ्यांना करतो ती मदत आपल्याला शेतकऱ्यांना करायची आहे. मदतीबाबतची जी आर लवकरच काढण्यात येतील. बांधावर जाऊन त्यांनी शेतकऱ्यांची पाहणी केली. विम्याचा वापर शेतकऱ्यांनी केलेला दिसत आहे. सोयाबीन, ज्वारी, कापसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारकडून 10,000 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. नुकसानीचा पंचनामा झाला नसला तरी चालेल, तुम्ही फक्त फोटो पाठविला तर त्याला मदत देण्यात येईल. जास्तीत जास्त दिलासादायक कामे करू. 6 नोव्हेंबरपर्यंत 100% पंचनामे पूर्ण करणार आहे. मदतीपासून कुणीही वंचित राहणार नाही. पिकांची अवस्था खूप वाईट आहे. शासकीय यंत्रणा सक्षम असली पाहिजे. यंत्रणेची जबाबदारी म्हणून काम करा. सरकारी पंचनाम्यावर मदत करण्यात येईल. पीक विम्याच्या पावतीवरही शेतकऱ्यांना मदत देण्यात येईल. पावती नसली तरी पैसे देण्यात येतील. शेतकऱ्याला पुन्हा उभे करण्यासाठी काम करण्यात येत आहे. मदतीसाठी सोपी पद्धत अवलंबिण्यात येणार आहे. प्रत्येक जिल्ह्यात हेल्पलाईनद्वारे मदत पोहोचविण्यात येईल. मदतीचा ओघ सरकारकडून आजपर्यंतचा सर्वात जास्त असेल, असे यावेळी फडणवीस म्हणाले. अकोला येथून दीपक गवई यांचा विदर्भ न्यूजकरिता विशेष वृत्तांत.